सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठानं पाच मे दोन हजार एकवीस रोजी मराठा आरक्षण रद्दपातल केलं होतं मराठा समाज मागासलेला आहे असं नमूद करून आरक्षणाची शिफारस करणारा न्यायमूर्ती एम जे गायकवाड यांचा अहवाल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावला होता सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं इंद्रा साहनी प्रकरणी घालून दिलेली पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा कोणतीही असाधारण किंवा अपवादात्मक परिस्थिती नसतानाही मराठा आरक्षण देताना ओलांडली गेली त्यामुळे मराठा आरक्षणाची तरतूद करणारा राज्य सरकारचा कायदा न्यायालयानं अवैध ठरवला होता संसदेनं एकशे दोनवी घटना दुरुस्ती केल्यानंतर राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार नाही असाही निष्कर्ष न्यायालयानं नोंदवला होता या महत्वाच्या तीन मुद्द्यांसह अन्य बाबींसंदर्भात राज्य सरकारनं सादर केलेली फेरविचार याचिकाही न्यायालयानं फेटाळली मात्र मराठा समाजाची आरक्षणाची मागणी लक्षात घेऊन शेवटचा प्रयत्न म्हणून सरकारनं क्युरेटिव्ह याचिका सादर केली आहे त्यावर सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती संजय किशन कौल न्यायमूर्ती संजीव खन्ना न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या पीठापुढं बुधवारी सुनावणी होणार असून आणखी एका न्यायमूर्तींचा घटनापीठात समावेश केला जाईल याचिकेवर खुल्या न्यायालयात सुनावणी होणार नसून ती न्यायमूर्तींच्या दालनात होईल संसदेनं एकशे पाचव्या घटनादुरुस्तीद्वारे आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला पुन्हा बहाल केलेत त्याचबरोबर संसदेनं घटनादुरुस्ती करून आर्थिक निकषांवर दिलेले दहा टक्के आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं ना वैध ठरवलं असून या आरक्षणामुळे पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे त्यामुळे मराठा आरक्षणासाठी पन्नास टक्क्यांच्या मर्यादेचा निकष लावला जाऊ नये अशी राज्य सरकार आणि मराठा समाजाची बाजू न्यायालयात मांडणारे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितलं मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी चोवीस डिसेंबरची मुदत दिली या आहे या पार्श्वभूमीवर बुधवारी होणारी सुनावणी महत्वाची आहे